राजधानी राजधानी। मालेगाव येथील मनवार चौफुलीवर नाणीस धाम रत्नागिरी येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने अपघातग्रस्तांना त्वरित जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी विनामूल्य रुग्णवाहिकेचे किंवा ॲम्ब्युलन्स सेवाचे उद्घाटन मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खानवी यांच्या हस्ते आज करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामान्य रुग्णालय मालेगावचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर डांगे, ज्येष्ठ नेते मधुकर हिरे, नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे उत्तर महाराष्ट्राचे व्यवस्थापक प्रवीण ठाकूर, नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शरद काळे, मालेगाव तालुका अध्यक्ष कदम सर, निकम सर, तसेच नाशिक जिल्हा शहर महिला अध्यक्ष मंगलाताई जनकर, नाशिक जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष संगीताताई वाळके, मालेगाव तालुका महिला अध्यक्ष वंदनाताई निकम, मालेगाव तालुका बटालियन प्रमुख अलकाताई कदम आदी मंडळी मंचावर उपस्थित होती। याप्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे प्रतिमेजवळ दीप प्रज्वलन करून प्रतिमापूजन करण्यात आले। डॉक्टर किशोर डांगे व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खानवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तदनंतर सदर ॲम्ब्युलन्सची पूजा करून उद्घाटन करण्यात आले व ॲम्ब्युलन्सच्या चाव्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला सुपूर्द करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोपीनाथ सूर्यवंशी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा प्रमुख जितू पवार, चेतन गुंजाळ, बाळासाहेब शेवळ आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। बघूया संपूर्ण वृत्तांत या व्हिडिओद्वारे, या बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। आपण काय शुभेच्छा देऊ शकतो? तर परंतु आज आपण बघतो की या गोष्टीची फार आवश्यकता आहे की कुठे जर अपघात झाला तर अपघात झाल्यानंतर जे काही गोल्डन आवर्स असतात, म्हणजे विशिष्ट वेळेस आज त्या रुग्णाला उपचार मिळणं आवश्यक असतं, आणि ही जर सुविधा त्या व्यक्तीला वेळेत मिळाली तर नक्कीच या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जीव असतो। ज्यावेळेस एखादी व्यक्ती त्या अपघातामध्ये मयत होते, मयत झाल्यानंतर त्याच्यावर अवलंबून असलेलं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी नेस्तनाबूत होत असतं। म्हणून या ठिकाणी या गोल्डन आवर्समध्ये आपल्याला त्या आपल्या ग्रस्त व्यक्तीला उपचार करणं आवश्यक असतं, आणि एखादा जीव जर त्यातून वाचत असेल तर नक्कीच या ठिकाणी अतिशय पुण्याचं असं काम आपण आपल्या हातून होतं, आणि देवाचा खूप खूप भरभरून आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतात। म्हणूनच या ठिकाणी चालवल्या जातात आणि 12,450 व्यक्तींचे जीव वाचवण्यात आपण या ठिकाणी यशस्वी झालेलो आहात, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो। भरपूर असं पुण्य या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालेलं आहे। आज आपल्या मालेगाव भागामध्ये हायवेला 108 ॲम्ब्युलन्स आहे, परंतु कधी कधी आम्हाला पोलिसांना ती जर ॲम्ब्युलन्स कुठे एंगेज झालेली असेल तर पर्याय व्यवस्था करण्यामध्ये बराचसा अर्धा फोन एक तास वेळ निघून जातो, आणि मग अशा वेळेस त्या व्यक्तीला जर वेळेत उपचार मिळाले नाही, वेळेत जर ती व्यक्ती हॉस्पिटलपर्यंत पोहोचली नाही, तर परिणामी तिला तिच्या जीवाला भोकावा लागतो। मी प्रवीण ठाकूर, व्यवस्थापक जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक। आज मालेगाव या ठिकाणी मनमाड चौपुरीवर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने मोफत रुग्णवाहिका लोकार सोहळाच्या प्रसंगी आम्ही सगळे एकत्र आलो आहे। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने आज मुंबई आग्रा या महामार्गावर माननीय पोलीस अप्पर अधीक्षक खानवे साहेब यांच्या हस्ते मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे। आज या प्रसंगी मालेगाव या ठिकाणी मुंबई आग्रा हायवेवर ही एक ॲम्ब्युलन्स अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी विनामूल्य सुरू करण्यात आलेली आहे। संस्थांच्या वतीने मुख्य जे 6 महामार्ग आहे, मुंबई बेंगलोर, मुंबई गोवा, मुंबई हैदराबाद, मुंबई अहमदाबाद, रत्नागिरी नागपूर आणि मुंबई आग्रा, या जवळपास 6 महामार्गावर 27 रुग्णवाहिका सेवेसाठी
तत्पर आहेत, ते गेल्या 10 वर्षापासून सेवा देत आहेत। या सेवेमध्ये जवळपास 15,000 जवळ लोकांचे प्राण या रुग्णवाहिकेंच्या माध्यमातून वाचवण्यात आलेले आहेत। आज त्याच महामार्गावरील एक महामार्ग म्हणजे मुंबई आग्रा महामार्ग, त्यावर मालेगाव या ठिकाणी जे मनमाड चौकली आहे तिथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण झालेला आहे। जवळपास नाशिकच्या हद्दीमध्ये आणि मुंबई आग्रा या महामार्गावर 4 रुग्णवाहिका सेवेमध्ये आहेत। कसारा फाटा, त्यानंतर गोंदेगाव, इगतपुरी, पिंपळगाव, त्यानंतर या ठिकाणी आज मनमाड चौकली, मालेगाव या ठिकाणी ही रुग्णवाहिका सेवेसाठी आहे। पुढे पण संस्थांच्या वतीने या महामार्गावर पुढे पण रुग्णवाहिका सेवेसाठी देण्याचे प्रयत्न चालू आहेत। अशा प्रकारची ही रुग्णवाहिका आजपासून या महामार्गावर अपघात झाल्यानंतर तातडीने सेवेसाठी देण्याचा प्रयत्न आहे। अपघात कोणाचा होऊ नये ही जगद्गुरु माऊलींच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो, परंतु अशी वेळ ओढावलीच तर 88 86 26 30 30 या टोल फ्री नंबरवर संस्थांशी संपर्क साधून ही रुग्णवाहिका तातडीने त्या अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचून त्या अपघातग्रस्त व्यक्तीला नजीकच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्या व्यक्तीचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या महामार्गावर जे काही असणाऱ्या लोकांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आहे। धन्यवाद। श्री गुरुदेव। धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।